मला फक्त त्या दिवशी पवार साहेब म्हणले की मला उद्धवजी भेटायला येणार आहेत. बरेच दिवस त्या दोघांची भेट नसल्यावर भेटायला आले असतील. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे साहेब असे दोघं भेटायला आले होते. तास दीड तास त्यांची चर्चा झाली असं पेपरच्या बातम्यावरून आम्हाला माहिती मिळालेली आहे. परंतु महाविकास आघाडीच्या संदर्भात किंवा आणखीन काही इतर संदर्भात किंवा मधी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट्स वेगवेगळ्यांच्याकडनं निघाली आणि त्याच्यातनं वेगळ्या बातम्या पण पसरल्या गेल्या की बाबा आता ह्यांच्यामध्ये अंतर पडतं काय, अशा काही गोष्टीच्या करता चर्चा झाली असावी. पण मला एक्झॅक्ट विषय काय होता ते माहिती नव्हतं. पण 1 मेच्या जी काही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कामगार दिनाच्या दिवशी मुंबईमध्ये बीकेसीला सभा आयोजित केलेली आहे त्या सभेच्या बद्दल पण चर्चा झाली की मात्र जाणार आहे. मार्केट कमिटीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी याची एक चर्चा होती. काँग्रेसकडनं काल सुद्धा प्रदेशाध्यक्ष थेट आरोप करतायत. ते खरं तर का काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेहमी अशा प्रकारची वक्तव्य करतात. नेहमी आम्ही अनेकदा आम्हाला पण काही माहिती मिळते आणि ती वक्तव्य केल्यानंतर कारण नसताना आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये अंतर पडू शकतं. पण त्या गोष्टी ह्याच्यापर्यंत म्हणजे चॅनलपर्यंत किंवा मीडियापर्यंत जायच्या ऐवजी त्यांनी जयंत पाटलांशी बोलावं, माझ्याशी बोलावं, उद्धव ठाकरे साहेबांशी बोलावं, आदित्य ठाकरेंशी बोलावं, ह्याच्यातनं मार्ग निघू शकतो ना. कुठं काय झालं काय टाळी एका बाजूनीच वाढत नाही. त्याच्या संदर्भात अशा पद्धतीचे बातम्या आल्या की महाराष्ट्रामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता त्या त्या पक्षाचा आहे तो पण संभ्रमामध्ये पडतो. त्याच्यामुळे हे गोष्टी बंद केल्या पाहिजे. ज्यावेळेस आमची महाविकास आघाडीची सभा होईल त्यावेळेस मी जरूर ह्या गोष्टी तिथं मांडणार आहे. एक मिनिट, मला काँग्रेसच्या संदर्भातला अंतर्गत जो काही प्रश्न आहे त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही कारण तो त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. ज्यांनी त्यांनी आपल्या पक्षाचे अंतर्गत प्रश्न आपल्या आपल्या स्तरावर सोडवावेत आम्हाला त्याच्याबद्दल सूचना करण्याचा पण अधिकार नाही आणि नाक खुपसायचा पण अधिकार नाही. पण आम्हाला वाटतं की आघाडी टिकावी एवढं मात्र आम्हाला वाटतं. माझ्या माहितीप्रमाणे अशा प्रकारची कुठेही आघाडी झालेली नाही. फक्त आज सकाळी लातूरचे काही कार्यकर्ते आलेले होते ते म्हणले की आम्हाला लातूर तालुक्यामध्ये तिथं आमच्या आघाडीला विचारलं, महाविकास आघाडीला विचारलं जात नाही, काँग्रेस त्यांच्या परीनं निर्णय घेतं, मग आम्ही काय करायचं. मी त्यांना सांगितलं की तुम्ही जयंतरावांच्या पण कानावर घाला आणि तिथं बाकीच्यांनी एकत्रपणे निर्णय घेऊन एकदा त्यांना सांगा की बा तुम्ही जर आम्हाला बरोबर घेणार नसाल तर मग आम्हाला शेवटी आमचा काहीतरी विचार करावा लागेल, मग आम्ही इतरांना बरोबर घेऊन पुढे जायचं का. अशा पद्धतीनं त्यांनाच प्रश्न विचारा असं मी त्यांना सांगितलं. शरद पवार यांनी म्हटलं आहे काय भाजपचे एका पदाधिकारी राजा की त्यांच्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीने नाही. कुणाच्याहीमुळे कुणाच्या जीवाला धोका असेल तर त्याला संरक्षण मिळालं पाहिजे. ज्यांनी तक्रार केली त्याला पोलिसांनी संरक्षण द्यावं, सरकारने संरक्षण द्यावं. जर त्याच्यात गंभीरता असेल तर स्टेनगन सहित त्याला संरक्षण द्यावं. आता तुम्ही पत्रकार मित्र मला इतके वर्ष ओळखता, आता तुम्हाला तरी वाटतं का माझ्यामुळे कुणाला धोका आहे. मी कायदा सुव्यवस्था पाळणारा, संविधान पाळणारा असा माणूस आहे. त्याच्यामुळे माझ्याकडनं धोका असायचं काहीच कारण नाही. राजकीय ऐका ऐका, राजकीय धोका असू शकतो परंतु फिजिकल धोका माझ्यामुळे एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार. शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री हा पदाचा राजीनामा दिला, महाविकास आघाडीला कन्सल्ट केलं नव्हतं, इतर कोणत्याही नेत्याशी कन्सल्ट. मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की बाबा ज्यावेळेस आमचे सर्वोच्च नेते काही स्टेटमेंट करतात त्याच्याबद्दल आमचं मत त्याच्यामध्ये तुम्ही विचारत जाऊ नका. आम्ही आमचं मत त्याच्यामध्ये देऊ शकत नाही. जे त्यांनी व्यक्त केलेलं आहे तेच पक्षाची भूमिका. राजकीय परिस्थितीची शक्यता त्यांच्याबरोबर मी कसं करीन. आज त्यांनी कमिटीच्या मीटिंगला त्या बोलवलेल्या आहेत, त्याच्यात निवडी करायच्या, ती चर्चा होईल. आणि महाराष्ट्रातले जे काही सार्वजनिक प्रश्न विरोधी पक्ष नेते या नात्याने मला जिथं मी आता मधी सातारला गेलो होतो वेगवेगळ्या भागामध्ये दौऱ्याला जातो त्यावेळेस दौऱ्यामध्ये दिलेली काही महत्वाचे प्रश्न की जे
सीएम साहेबांच्याच कानावर किंवा डीसीएम साहेबांच्याच कानावर घालायला पाहिजे, ते मी त्यांच्या कानावर घालीन ना दादा. एक जी 24 तासला मुलाखती देताना चंद्रकांत दादांनी एक वाद निर्माण केला, वक्तव्य केलं गेलं होतं की अयोध्येमध्ये बाळासाहेबांचं किंवा शिवसैनिक नव्हते. मला त्याच्याबद्दल काही नो कॉमेंट्स. मुख्यमंत्र्यांना भेटायला म्हणजे एक कमिटी असती, त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते, या तिघांच्या कमिटीमध्ये काही नेमणुका करायच्या असतात. त्याच्या संदर्भातली आज मीटिंग लावलेली आहे, ती काल लावली होती, पण काल मुख्यमंत्री पुन्हा काही पाहणी करायला गेले होते, जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, गारपिटीनं नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसानं नुकसान झालेलं आहे तिकडे, त्याच्यामुळे ती मीटिंग त्यांनी आज केलेली आहे, आता त्याच मीटिंगला निघालेलो आहे. परंतु मी काल मी सगळा आढावा माझ्या परीनं घेतला, जवळपास 1 लाख एकरापेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्रातलं कालपर्यंत झालेलं होतं. अजूनही हवामान खात्याने सांगितलेलं आहे की अजूनही गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याची काही भागामध्ये शक्यता आहे अजून 2-3 दिवस. ते जर पडलं तर विशेषतः उन्हाळी पिकं असतात त्याचं अतोनात नुकसान होतं, आणि पारमई ज्या फळबागा असतात त्याचं एक अतोनात नुकसान होतं. आताच्याही काळामध्ये आपला पपई असेल किंवा द्राक्ष असतील किंवा इथं कांदा असेल अशा प्रकारची अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालं, आणि ते गारपीट पडती म्हणजे अक्षरशः थर बर्फाचा पडल्यासारखं ते दिसतं. आणि स्वतः मुख्यमंत्री आता 2 काही ठिकाणी गेलेले आहेत, त्यांनी स्वतः पाहिलेलं आहे, आणि मला अनेक आमदार महोदयांनी पण सांगितलं, त्यांनी पण क्लिप पाठवल्या, व्हिडिओ क्लिप, की असं असं झालेलं आहे. म्हणजे मला माणिकराव कोकाटेंनी पाठवलं, संजय चव्हाणांनी पाठवले, अनेक लोकांनी पाठवलं, मी सगळ्यांची नावं सांगत बसत नाही. आणि मग त्याला अनुसरून त्यांच्या साधारण ज्या काही मागण्या होत्या आणि आम्हाला आजपर्यंतचा अनुभव लक्षामध्ये घेता त्या सगळ्याचा विचार करून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना पत्र तयार केलंय. काल ते पत्र दिलं, त्याची पोच घेतल्यावर आम्ही ते पत्र पब्लिश पण केलं आणि तुमच्यामध्ये बातम्या पण आलेल्या होत्या. लकीली आजच मीटिंगला बोलवलेलं असल्यामुळे मी त्याचाही उल्लेख म्हणजे त्याही गोष्टीचा विषय त्या दोघांच्या समोर काढली. कोणती स्पेसिफिक मागणी तुम्ही करताय? कारण मी मागणी अशी केलेली आहे म्हणजे आम्ही सगळ्यांनीच 1 लाख रुपये बारमाईला त्या ठिकाणी द्या आणि 50,000 रुपये एकरी पिकांना द्या अशा प्रकारची आपण मागणी केली.